विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्यूटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कालपासून आपण फिजिक्सचे न्यूमेरिकल सीरीज सुरू केलेली आहे. प्रचंड प्रतिसाद तुमचा मिळाला होता लक्षात घ्या. पण अजून देखील तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. का माहिती आहे का, न्यूमेरिकल्सची नको तेवढी भीती आहे तुमच्या मनात. तुम्ही तो व्हिडिओ बघा. आम्ही ड्युअल नेचरपासून स्टार्ट केले. का, त्या टॉपिकमध्ये जास्त फॉर्म्युले नाही आहेत. कॅल्क्युलेशन टफ वाटतायत मुलांना, पण मी कॅल्क्युलेशन करून दाखवलेत. त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे. 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण बघितला पाहिजे. मित्रांबरोबर चॅनल शेअर पण केलं पाहिजे. आणि बघा, तुम्ही पण बघा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा, लक्षात घ्या. ओके, बरं. आजच्या लेक्चरमध्ये मी काय करतोय, तुम्हाला मोस्ट IMP क्वेश्चन देणार आहे, पण मी विथ प्रूफ तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत. विथ प्रूफ की हे क्वेश्चन येणारच म्हणून आणि करायचे म्हणून. कसे बघा आता, की सुपरपोजिशन ऑफ वेव आहे ना, चला पहिल्यांदा आपण डिलीटेड पोर्शन कुठला आहे ते बघूया. आपण रिफ्लेक्शन ऑफ वेव म्हणजे रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम, रिफ्लेक्शन फ्रॉम रेअरर मीडियम, हे डिलीट केलं आहे. पण असंही त्याच्यावर आत्तापर्यंत MCQs आलं तर आले होते, लक्षात घ्या. बाकीचं काय आलेलं नव्हतं. कॅरेक्टरिस्टिक ऑफ साऊंड एखादी MCQ, बाकी कधी नाही आला प्रश्न. म्हणजे त्यांनी जो डिलीटेड पार्ट आहे ना, हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त इम्पॉर्टंट कधी नव्हताच. ओके, बरं झालं म्हणतोय मी, याचं रिझन तुमच्या लक्षात येईल. कारण ते डिलीट ज्यांनी पोर्शन केलं आहे ना, त्यांना चान्सच नव्हता डिलीट करण्याचा एखादा पॉईंट. का बघा, फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह बाय अनालिटिकल मेथड, पेज नंबर 138. हा मी या टॉपिकमधला पहिला क्वेश्चन तुम्हाला करायला सांगतोय. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह बाय अनालिटिकल मेथड, तिथं sin C + sin D सारखा फॉर्म्युला वापरायचा आहे. मी थोडंसं एक्सप्लेन पण करेनच. नेक्स्ट क्वेश्चन, व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन पाईप, पण ती पाईप क्लोज ॲट वन एंड असेल किंवा पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल. ओके, तिसरा क्वेश्चन आहे व्हायब्रेशन प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग. ओके, आणि लास्ट आहे बीट आणि डॉपलर इफेक्ट. ओके, बरं, एवढे चारच प्रश्न मी करायला सांगतोय. पण थांबा, मी एक्सप्लेन काय करतोय बघा. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम मार्च 2013, साहजिक आहे, 3 मार्काचंच क्वेश्चन आहे. ऑक्टोबर 2013ला पुन्हा पाईप, म्हणजे पाईप ओपन किंवा पाईप क्लोज असेल ना, लक्षात घ्या. ठीक आहे, 13 झालं. मार्च 2014, ओके, तुम्ही जर हुडकलं ना, लक्षात घ्या, तुम्हाला मार्च 2014. ओके, हे जे मी खाली लिहिले क्वेश्चन्स आहेत ना, हे न्यूमेरिकल आहे. मग मार्च 2013, 13, 14, तुम्हाला सांगू का, जरासं हुडकलं ना तर तुम्हाला ऑक्टोबर 14 मिळेल, ऑक्टोबर 15 मिळेल, मार्च 16 आहे. ओके, मार्च 15 पण आहे, जुलै 17, मार्च 17, मार्च 20, 29, ऑलमोस्ट सगळे. म्हणजे हे दिलेले प्रश्न करा बाळांनो, तुम्हाला यातलाच एक प्रश्न येणार 3 मार्काला. पण हे जे मी खाली नंबर लिहिलेत ना हे, ओके, हे न्यूमेरिकल्स आहेत. थेरी क्वेश्चन 2 वेळा आहेत, न्यूमेरिकल जास्त आले आहेत. मग तुमच्या लक्षात आलं का की बीट या कन्सेप्टवरती न्यूमेरिकल जास्त आहेत. मग चला, आज आपण आज म्हणण्यापेक्षा आपल्या सिरीजमध्ये अगोदर मला डी ब्रॉगलीज वेव्हलेन कम्प्लीट करायचं आहे, की जमलं तर आजच, नाहीतर उद्या तुम्हाला बीटचे न्यूमेरिकल सगळे मी प्रोव्हाइड करतो. मी एका वेळेस एक टॉपिक घेतोय आणि इम्पॉर्टंट न्यूमेरिकल सिरीज कव्हर करतो. बाळांनो विचार करा ना, की एक तर थेरी क्वेश्चन येतोय नाहीतर न्यूमेरिकल येते, लक्षात घ्या. आपल्याला सगळं परफेक्ट करायचं आहे आणि CET साठी सुद्धा हे इम्पॉर्टंट आहेच. ओके, आता होतं काय बघा, की करायचं कसं. ओके, समजून घ्या, या प्रत्येक पॉईंटवर माझे व्हिडिओ तयार आहेत, प्रत्येक पॉईंटवरती व्हिडिओ तयार आहेत. पण जुने व्हिडिओ बघितले जात नाहीत. मुलांना काय वाटतं, चला पोर्शन चेंज झालेलं आहे. ओके, आम्ही कुठलं बुक वापरतोय किंवा कुठलं बुक वापरलंय, हे जुनं बुक. ओके, ठीक आहे, आणि तुमच्याकडं कुठलं बुक आहे, चला हे नवीन, अगदी NCERTs म्हणूया आपण. मेन पॉईंट काय, की जुनं बुकच बेस्ट होतं, लक्षात घ्या. पण ठीक आहे, मी तुमच्यासाठी पुन्हा सगळे एक्सप्रेशन्स एक्सप्लेन करेन. ओके, आणि डेरिवेशन्स इम्पॉर्टंट आहेतच. म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे ना, थेरी, न्यूमेरिकल, MCQs, व्हेरी शॉर्ट आन्सर, हे सगळंच जमलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, जरा सुरुवात करूया आपण, बरं का, की हे क्वेश्चन पहिले एक काम करूया, मी बाजूला सरकतोय, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ सुरू केले ना, बऱ्याच मुलं म्हणायचे, सर तुम्ही बाजूला सरकत नाही, स्क्रीनशॉट घ्यायचा केव्हा. मग पटकन 1, 2, 3. ओके, म्हणजे आता तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला आहे. मग आपण आता काय करूया, ह्यातली एक कन्सेप्ट घेऊन मी तुम्हाला ती एक्सप्लेन करतो. आता ना काय करतो मी, आता तुम्हाला मी व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग हा जो पॉईंट आहे ना, म्हणजे व्हायब्रेशन ऑफ प्रोड्युसर इन द स्ट्रिंग,
ह्याच्यावरती कसे क्वेश्चन्स आतापर्यंत एक्झाम मध्ये आलेत मी तो एक्सप्लेन करतो आणि उरलेले प्रश्न आहेत ना त्याच्यावर पण सेपरेट व्हिडिओ लवकरच तुम्हाला मिळेल हे लक्षात घ्या. ओके आता लक्ष द्या. स्ट्रिंगच्या बाबतीत ना म्हणूया आपण समजा ही लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे आणि इथं ते सपोर्ट्स आहेत म्हणूया आपण. मग अशी जर तुम्ही मध्ये तिला प्लग केलं आणि सोडलं तर अशी स्टेशनरी वेव फॉर्म होईल. ठीक आहे ओके. मग हे आहे फंडामेंटल मोड. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय सांगतो ते लक्षात घ्या की जेव्हा समजण्याचा प्रयत्न करा हे क्रेस्ट आणि ट्रफ असं होईल ना तेव्हा ही वेवलेंथ असते. बरोबर आहे सांगा. आता जर मी असं पकडलं तर ते वेवलेंथचा अर्धा पार्ट आहे म्हणजे इथं मला वायरची जी लेंथ आहे ना दॅट इक्वल्स टू लॅम्बडा बाय टू मिळतं आहे. मग देअरफोर जर मी लॅम्बडाची व्हॅल्यू घेतली तर ते किती येईल ट्वाईस येईल. आता सगळ्यांना माहिती आहे की व्ही इक्वल्स टू एन लॅम्बडा. इकडे आपण रफ करूया. मग व्ही इक्वल्स टू एन लॅम्बडा. मग एन म्हणजे काय येणार व्ही अपॉन लॅम्बडा. मग एन म्हणजे व्ही अपॉन लॅम्बडा. मग एन म्हणजे वन अपॉन लॅम्बडा आणि लॅम्बडाची व्हॅल्यू ट्वाईस एल पुट करूया ना. लॅम्बडाची व्हॅल्यू किती ट्वाईस एल. आणि व्ही आता सांगतो वेलॉसिटी ऑफ अशी जी स्ट्रिंग असते ना त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे त्याचं काही एक्सप्रेशन नाही आहे टी बाय एम. आता टी म्हणजे काय सांगा टेन्शन इन द स्ट्रिंग आणि एम म्हणजे लिनियर डेन्सिटी. बाळांनो एम म्हणजे काय लिनियर डेन्सिटी. चला याला इक्वेशन वन म्हणूया. हे हर्ट्स वगैरे जाऊ दे. ह्याला इक्वेशन काय म्हणूया आपण वन. हा बाळांनो आहे फंडामेंटल मोड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता मी काय करतोय बघा की नेक्स्ट फिगर ड्रॉ करतोय. तसंही या फिगर सगळ्या एकाखाली एक घेतल्या तरी चालतील लक्षात घ्या. ओके पण मी नेक्स्ट इथे पुढे काढतोय. साजिक आहे मी लेंथ तेवढीच घेतली पाहिजे लक्षात घ्या. स्ट्रिंगची लेंथ तेवढीच आहे आणि लूप मात्र मी दोन तयार करतोय. लूप दोन. आता समजून घ्या जेव्हा दोन लूप तयार होतील तेव्हा ती जी लेंथ आहे दॅट इक्वल्स टू वेव्ह लेंथ येणार आहे पण लॅम्बडा वन म्हणूया आपण. ओके मग एन वनचा फॉर्म्युला काय व्ही अपॉन लॅम्बडा वन येणार. लॅम्बडा वनची व्हॅल्यू एल आहे आणि व्हीचा फॉर्म्युला अंडर रूट टी बाय एम आहे. मग मी काय करतो याला टू न डिवाइड आणि नेक्स्ट स्टेपला करूया आपण टू न डिवाइड आणि टू न मल्टीप्लाय करूया म्हणजे वन अपॉन ट्वाईस एल अंडर रूट टी बाय एम. म्हणजे फर्स्ट ओव्हर टोन ची व्हॅल्यू सेकंड हार्मोनिक्स येते. मग हे हार्मोनिक्स म्हणजे लक्षात आलं का फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा जो मल्टिपल आहे तो हार्मोनिक्स आहे. मग टू एम आहे सेकंड हार्मोनिक्स पण फर्स्ट ओव्हरटोन. हे झालं दुसरं. याच्यानंतर तिसरं तुम्हाला काढायचं आहे तर तुम्ही काय काढणार की लक्ष द्या बरं का मी तिथं तीन लूप घेणार. मग तीन लूप. आता एक लूप म्हणजे लॅम्बडा बाय टू असतं म्हणजे थ्री लूप म्हणजे थ्री लॅम्बडा बाय टू येणार म्हणजे मला लेंथ येणार आहे थ्री लॅम्बडा टू बाय टू. लक्षात घ्या. ओके समजून घेण्याचा प्रयत्न करा. लॅम्बडा बाय टू लॅम्बडा बाय टू लॅम्बडा बाय टू म्हणजे थ्री लॅम्बडा बाय टू. फक्त इथं लॅम्बडा वन म्हटलं तिथं लॅम्बडा टू. मग चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग ट्वाईस एल अपॉन थ्री म्हणजे लॅम्बडा टू. म्हणजे मला एन टू काढायचं असेल एन टू तर लक्ष द्या बाळांनो काय येणार वन म्हणजे व्ही अपॉन लॅम्बडा टू. व्ही म्हणजे फिक्स आहे टी बाय एम आणि लॅम्बडा टू म्हणजे ट्वाईस एल अपॉन थ्री. ते वरल्या. आता काय करतो बघा समजून घ्या हा थ्री कॉन्स्टंट पुढे घेऊया. हे वन अपॉन ट्वाईस एल अंडर टी अपॉन एम म्हणजे मला एन टू ची व्हॅल्यू थ्राईस एन मिळेल. एन टू ची व्हॅल्यू काय मिळाली सांगा मला थ्राईस एन म्हणजे सेकंड ओव्हर टोन आणि हे आहे थर्ड हार्मोनिक्स. मग तुम्हाला असा प्रश्न येईल परीक्षेत. आपण इथं बघूया आपण लक्षात घ्या की स्ट्रिंग शो दॅट मी सांगतो शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ड्युरिंग व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. समजून घ्या मी जरा असं सिस्टमॅटिकली व्यवस्थित लिहिलेलं नाही आहे पण तुम्हाला काय करायचं आहे कन्सिडर अ स्ट्रिंग. आपल्या प्रश्नांची उत्तराची सुरुवातच होते कन्सिडर अ स्ट्रिंग. ठीक आहे अटॅच्ड बिटवीन रिजिड सपोर्ट ॲज शोड इन द फिगर म्हणूया आपण. लेट एन म्हणजे त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. एल म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणूया आपण. व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ द स्ट्रिंग म्हणूया. एम म्हणजे लिनियर डेन्सिटी. मग तुम्ही ही डायग्राम काढा हे एक्सप्रेशन. ह्याला वन म्हणायची पण काही गरज नाही आहे. मग सेकंड मोड तो थर्ड मोड. ठीक आहे आता याच्यावरती ना मी तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल्स येताना तुम्हाला हाच फॉर्म्युला मॅक्सिमम यूज करायचा आहे. पण न्यूमेरिकलसाठी सेरीज आहे. प्रत्येक टाईपचे न्यूमेरिकल मी घेणार आहे हे लक्षात घ्या. फक्त सीईटीत आला अतिशय सोपा प्रश्न आहे तो घेतलाच पाहिजे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की प्रश्न किती सोपे येतात लक्षात घ्या. ओके समजून घ्या. 2019 क्वेश्चन आहे. त्यांनी काय दिलं आहे की त्यांनी काय म्हणलं आहे बघा क्लिअरली की पाच नोड आणि चार अँटी नोड तयार झालेत. समजून घ्या हा नोड आहे आणि हा अँटी नोड आहे. एक अँटी नोड म्हणजे एक लूप तयार होते ना. दोन अँटी नोड म्हणजे दोन लूप.
तीन अँटीनोड म्हणजे तीन लूप, त्यांनी चार अँटीनोड दिलेत लक्षात घ्या, म्हणजे चार लूप. एका लूपची व्हॅल्यू असते लॅम्बडा बाय टू, बरोबर आहे. मग चार लूप म्हणजे फोर इंटू लॅम्बडा बाय टू, दॅट इक्वल्स टू लेंथ येणार, आणि लेंथ त्यांनी क्लिअरली दिले 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आता मला सांगा हे 100 येते, 100 × 2 = 200 करा, × 4 अपॉन 4 करा, तुम्हाला वेव्ह लेंथ मिळेल 50 सेंटीमीटर. पण त्यांनी विचारलंय लेंथ ऑफ इच लूप, अरे म्हणजे लॅम्बडा बाय टूच विचारलंय ना, लेंथ एका लूपची लेंथ म्हणजे लॅम्बडा बाय टू त्यांनी सांगितलं. पण त्यांनी लूप किती दिले का? नाही, त्यांनी चार अँटीनोड सांगितलेत आणि 5 नोड, पण जेवढे अँटीनोड तेवढेच लूप ना, म्हणजे सीईटीत इझी येते. बोर्डला एक वेळा अवघड प्रश्न येतील. मग तुम्हाला सांगू का, हा जो तुमचा फॉर्म्युला आहे ना, हा पण इम्पॉर्टंट आहे. समजा जर टी आणि एम कॉन्स्टंट असेल तर एन प्रपोर्शनल टू एल येईल ना, आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॉर्म्युला कसं तयार होतो माहिती आहे का, की एन वन एल वन इक्वल्स टू एन टू एल टू, आणि याच्यात तुम्हाला फॉर्म्युला पुट करायचं असलं, पण ते मी घेईन नक्कीच. मग तुम्हाला हा आहे लॉ ऑफ लेंथ. आता हे दोघं कॉन्स्टंट असेल तर एन प्रपोर्शनल टू रूट टी, द लॉ ऑफ टेन्शन. हे दोघं जर कॉन्स्टंट असेल तर एन प्रपोर्शनल टू 1/√m म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू, याचा अर्थ लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. म्हणजे थोडक्यात काय, लॉज ऑफ व्हायब्रेशन स्ट्रिंग करा, तुम्ही प्रूव्ह करा की सगळेच हार्मोनिक प्रेझेंट आहेत, इव्हन हार्मोनिक्स ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स पण प्रेझेंट आहेत व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, अँड मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स. ओके, मग मित्रांनो तुम्हाला मी नुसते आय एम पी क्वेश्चन्स देत नाही आहे, तर मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हेच परीक्षेत येणार आहेत. एवढे चार प्रश्न करा, फॉर्मेशन त्याच्यानंतर सांगतो, पाईप ओपन पाईप क्लोज, स्ट्रिंग आणि बीट. ओके मित्रांनो, मग बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.